नमस्कार, मी स्नेहल पाटकर। राज्यातील विविध भागात गेल्या 24 तासांपासून, खरं तर 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे। नुकतंच हवामान विभागानं पावसासंदर्भात रेड अलर्ट सुद्धा जारी केला होता, तर स्थानिक प्रशासनानं एनडीआरएफ सारख्या मदत कार्य करणाऱ्या संस्थांना तैनात राहण्याचं आवाहन सुद्धा केलेलं आहे। तेव्हा हे एनडीआरएफ म्हणजे नेमकं काय आहे, ते कसं काम करतं, किंवा आपत्तीच्या वेळी नेहमी एनडीआरएफला पाचारण का केलं जातं, या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक हे नाव आपण प्रत्येक मोठ्या आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी ऐकतो। महाराष्ट्रातील तिवरे धरण फुटी असेल, किंवा मुंब्रा इमारत दुर्घटना असेल, सावित्री पूल दुर्घटना असेल, किंवा मग माळीण भूस्खलन असेल, आणि आताचं ही इरशाळगड दुर्घटना, यासारख्या आपत्तीमध्ये एनडीआरएफने आपल्या कामाचा प्रत्यय आपल्याला दिलेला आहे, त्यांचं काम त्यांनी दाखवून दिलेलं आहे। 2 वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये कोल्हापूर, सांगली, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जो पूर आलेला होता, त्या पुरातल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलेलं होतं। त्यामुळे कुठल्याही नैसर्गिक आपत्तीत सर्वात आधी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात येतं आणि त्यांनी आजपर्यंत हजारो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत। मात्र अशा अनेक अचानक ओढवणाऱ्या प्रसंगांसाठी एनडीआरएफ नेहमी कसं तत्पर असतं, ते यासाठी काय तयारी करतं, कशी तयारी करतं, त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया। आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 या अंतर्गत देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारनं 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला। भारतात सगळ्या ठिकाणी हा कायदा लागू आहे आणि एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत 2006 मध्ये एनडीआरएफची स्थापना करण्यात आली। त्याचं कामकाज हे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं। हे जे पथक असतं हे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा तसंच स्थानिक पातळीवरती तयार करण्यात यावेत असे सरकारचे निर्देश आहेत आणि एनडीआरएफच्या स्थापनेच्या वेळी एनडीआरएफचे देशभरात 8 बटालियन होते। सध्या या बटालियनची जी संख्या आहे ती वाढवून 12 करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 1149 अधिकारी आणि जवान कार्यरत देखील असतात आणि प्रत्येक बटालियनमध्ये काही ठराविक तुकड्या देखील असतात। प्रत्येक तुकडीत 45 जवान असतात, अभियंता, इलेक्ट्रिशियन, तंत्रज्ञ, डॉग स्क्वॉड आणि आरोग्य सेवेसाठी विशेषरित्या प्रशिक्षित केलेले जवान त्यामध्ये असतात। महाराष्ट्र आणि गोवा ही राज्य 5व्या बटालियनच्या कार्यक्षेत्रात येतात आणि 5व्या बटालियनमध्ये एकूण 18 तुकड्या आहेत। 3 तुकड्या मुंबईत कार्यरत आहेत, यातील पुण्यातील मुख्यालयामध्ये 14 तुकड्या तैनात असतात, तर नागपूरमध्ये 1 तुकडी नेहमी सज्ज असते। आपदा सेवा सदैव, एनडीआरएफ आपदा सेवा सदैव हे ब्रीदवाक्य घेऊन काम करतं। देशात तसंच विदेशात आतापर्यंत अनेक बचाव कार्यांमध्ये एनडीआरएफनं सहभाग घेतलेला आहे। त्यातून आतापर्यंत सुमारे 4,70,000 हून अधिक नागरिकांचा जीव वाचवल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकृत वेबसाईटवरती देण्यात देखील आलेली आहे। जपान सुनामी जी 2011 आली होती, किंवा मग नेपाळ भूकंप 2015, या आंतरराष्ट्रीय बचाव कार्यामध्ये एनडीआरएफनं आपलं कर्तव्य बजावलेलं आहे। तेव्हा एनडीआरएफ बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवायला विसरू नका। त्याचबरोबर या सगळ्या घटनांचे जे अपडेट्स आहेत, इरशाळगडाच्या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत, ते तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या युट्यूब चॅनलवरती पाहता येतील। त्याचबरोबर आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या, आमच्या ट्विटर इंस्टाग्रामच्या पेजला देखील भेट द्या। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।